एक सांघिक यश हल्ले चढवले होते. आकाशने चांगली सुरुवात करून दिली. चौकार षटकाराच्या सहाय्याने संघाची कोण धावसंख्या 12 धावा. ऋतिक तयार. पुढचा बॉल भरपूर वेग होता या बॉलवरती. पंधराने पुन्हा एकदा इशारा केला. हा देखील बॉल वाईड असेल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे झाली आणि धावफलक जाऊन पोहोचले 13 वरती. अंपायरचा डिसिजन हा फायनल असेल याची देखील आपण नोंद घ्या. संघाची धावसंख्या वाईडच्या मदतीने 13 या धावसंख्येवरती. ऋतिक करतात षटक क्रमांक पहिल्या मध्ये गोलंदाजी. बॅटिंग बॅट्समॅन देखील ऋतिक चांगलेत, परंतु जेवढी संधी मिळाली नाही. त्यानंतर जर आपण विचार केला तर भरपूर चांगली बॅटिंग संकेतने केली, पुढे टाकले. यावेळी चांगला बॉल पंचांकडे लाऊड अपील. बॉल इथून निर्धाव येईल. शेवटचा बॉल पहिल्या षटकामध्ये आता शिल्लक. ऋतिकने चौकार षटकार खाल्ल्याच्या नंतर चांगलं कमबॅक केलंय. ओद विकेट कुलदीप या बॅट्समॅन साठी शेवटचा बॉल. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला केलेत. फिल्डर साठी मोठी चेस आहे. खेळाडू धावतायत परंतु बॉल थांबणार नाहीये. पॉवर प्ले चा षटक चालू असताना बॉलला पाठवले एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने. 4 धावसंख्येसाठी चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळीतून समाप्त होतोय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 1-17 या मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एकवेरा पिंपलोली विपक्षात बोपेले. कुल्हारेवाडी विपक्षात अंथरट ही पुढचे मॅच. आजच्या दिवसातील तिसरे मॅच सावळी विपक्षात तलवडे. त्यानंतर चौथी मॅच मंगेश इलेव्हन कोल्हारे विपक्षात भाकरीचा बाडा. ही चौथी मॅच तुम्हाला आजच्या दिवशी पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरा बॉलिंग मार्क वरती आलेत सुरेश. टीमची धावसंख्या 17 धावा. 58 च टार्गेट. 41 अजून करायच्यात. 24 बॉल मध्ये. गोलंदाज सुरेश तयार. भरपूर चांगला बॉल शफल झाल्याच्या नंतर बॅट्समॅनला फॉलो केलं सुरेशनं. एक सिंगल इथून नक्कीच मिळते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे चालली आणि धावफलक जाऊन पोहोचलंय ते 18 या धावसंख्येवर. 18 5 ओव्हरची कम्प्लीटली मॅच आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये दोन ऑफिशियल पंच, एकीकडे स्ट्रायकर पंच मनोजी कुमारे, त्यांच्या समवेत कुमारशी मोरे. दोन ऑफिशियलची जोडी मैदानाच्या आतमध्ये विदाउट एनी कॉन्ट्रोवर्सी पंचगिरी. भरपूर चांगला बॉल टप्पा पडतोय. चेंडू थोडासा बाउन्स होतोय. बॉल इथून निर्धावेल. पहिल्या सत्राचा जर आपण विचार केला, पहिल्या सत्रामध्ये 3 ओव्हरच्या नंतर फक्त 16 धावा होत्या आणि 4 गडी देखील पिंपलोली टीमने गमावले होते. फटका चांगला. पॉवर प्लेचा दुसरं षटक चालू आहे आणि बॉल जाईल लॉंग ऑफ एक टप्प्या किर बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी चौकार. पाच ओव्हरच्या मॅच मध्ये असे समीकरण भरपूर तर आपल्याला पाहायला मिळतो. एखादा बॅट्समॅनला मैदानामध्ये उभं राहणं गरजेचं असतं आणि येणाऱ्या पाचव्या गोलंदाजावरती आक्रमण करणं
ये पाचव्या गोलंदाजावरती आक्रमण करणे हे तर पाच षटकांच्या ओव्हरमध्ये साहजिकच झालं. ऑन साईडला फटका दर केसलाय, शॉर्ट मिड विकेट मधून डीप मध्ये बॉल येतोय, एक तर कंप्लीट गेली, दुसरीचा प्रयत्न वेगाने करतायत आणि इथून दुसरी देखील होईल पूर्ण. संघाचे धाव संख्या 2 मदतीने जाऊन पोचले 24 वरती 24. चोवीसावा षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दुसरं सूरज पाहायला मिळतंय, म्हणजे सूरजच्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये आतापर्यंत एक चांगला चौकार देखील आला आहे कुलदीप यांच्या बॅटमधून. पुढचा बॉल पण एकदा ऑन साईडला खेळतायत, क्षेत्ररक्षक येतात, शॉर्ट मिड विकेटला चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या 1 मदतीने पुढे जाते आणि टोटल जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल इथून शिल्लक असेल गोलंदाज सूरजचा, अखेरचा आणि अंतिमचा चेंडू टाकण्यासाठी सूरज होईल तयार. लवकर आताचा बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला विजय शिंदे पुढे आले, सफल झालेत. ऑन साईडला स्लॉग स्वीप केलाय, एक सिंगल तर केले कंप्लीट, दुसरीसाठी इंटरेस्टेड नाहीयेत कुलदीप. एकच धाव इथून मिळेल, षटक क्रमांक दुसरा संपेल आणि 2 समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 126 या धावसंख्येवरती. 2 समाप्तीनंतर 26 लॉस ऑफ 1. म्हणजे असं टीम मीटिंग आपण करू नका, 3 नंतर ड्रिंक्स ब्रेक होईल, जर डिमांड असेल तर नक्की तुम्ही ड्रिंक्स घेऊन जा. तिसरं षटक वैयक्तिक कोट्यामधील दुसरं स्पेल कंप्लीट करण्यासाठी आलेत गोलंदाज ऋतिक. स्विच इट करण्याचा प्रयत्न, भरपूर वेग होता बॉलवरती, डॉट बॉल. राउंड विकेट ऋतिक, पहिला बॉल डॉट आला, शफल झाले, दोन साईडला केला असा होता, टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू थोडासा बाहेर वलन घेतोय. इथून एक सिंगल नक्कीच मिळते, संघाची धावसंख्या 1 पुढे झाली आणि टोटल जाऊन पोहोचले 27. लेग बायच्या माध्यमातून सिंगल फलकावरती जॉईन झाले 27 धावा. जास्त वेळ आपण करू नका ऋतिक, चला स्टार्ट करा गोलंदाजीला. 2 बॉल वरती फक्त एक सिंगल दिली आहे, 27 एकूण फलकावरती. बॅटिंग करणार स्ट्राइकिंग एंडला कुलदीप तयार. पॉवरफुल टॉस होता, सरळ पॅड वरती बॉल आदळतोय, लेग स्टिक बॉल मिस करतो, हेच पंच घोषित करत असताना आणि बॉल अंगल नुसार पिचिंग गेल्याच्या नंतर थोडासा लेग स्टिकच्या बाहेर वळतोय आणि इथून लेग बायच्या माध्यमातून अजून एक सिंगल जॉईन होईल. टीमची धावसंख्या 28. ऋतिक षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये टाकतोय, तिसरं संगीत कोट्यातील दुसरं आणि संघासाठीचं तिसरं ओव्हर टाकण्यासाठी ऋतिक आलेत. आतापर्यंत टीमची धावसंख्या 58, 30 अजून गरज. ऋतिक एक चांगलं षटक टाकतात ऋतिक,
पहिल्या ओव्हर मध्ये जरी 17 धावा आले असतील तरी आता या षटकामध्ये अजून तरी कुठलाही मोठा फटका मारून दिलेला नाहीये भोपाळ्या टीमच्या बॅट्समनला. त्याच्यानंतर नॉर्मल टेक ऑफ घेतो, एक्स्ट्रा बाउन्स होतो बॉल आणि बॉल इथून येतो निर्धाव. षटक क्रमांक 30 ऋतिक, दोनच धावा आतापर्यंत दिले, शेवटचे दोन बॉल शिल्लक. ऋतिक तयार, गोलंदाज तयार, स्विच इट केलाय एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक जज करतात, सोपी झेल त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे क्षेत्ररक्षकाने. विकेट येईल मैदानाच्या बाहेर, दुसरा धक्का लागतोय भोपाळी टीमला, बॅट्समन आउट. गुरुनाथजी गुमारे यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर दिया स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष असं स्वागत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं चालू आहे, शेवटचा बॉल शिल्लक. नेक्स्ट बॅट्समन इन ॲट नंबर 4 मध्ये प्रसाद आलेत, कुलदीप आणि प्रसाद हे मधली फळी. हुड विकेट पुढे टाकले, ऑन साइडला केलायचं होतं, टेक ऑफ घेते बॉल, डॉट आलाय. षटक क्रमांक तिसरा संपला आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती 28 धावा 28. येणारे 12 बॉल आणि धावा करायच्या 12 बॉल मध्ये 30 धावा, येणारे चेंडू शिल्लक 12 आणि अजून धावा करायचे 30. त्याचबरोबर आपल्या मंचावरती उपस्थित आपल्या लाडक्या भाऊने सुनीलजी गुडविंदे उपस्थित आहेत, तर त्यांचा सन्मान आपण मंचावरती घेतो. आम्ही सुजेतांना विनंती करतोय की आपण पाहुण्यांचा मान सन्मान करावा. सुनील जी गुडविंदे साहेबांचा सन्मान, सुस्वागत आहे आपलं देखील मंचावरती. 12 बॉल करायच्या 30 धावा करायचे देणाऱ्या 12 बॉल मध्ये चला लवकर फिल्डिंग सजून घ्या. मासला इथून आपण करणार आहोत स्टार्ट. गुरुनाथजी गोमारे यांचं आगमन होतं, त्यांचं हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 14 आणि बॉलिंग मार्क वरती दिनानाथ. पहिला बॉल दिनानाथ तयार, 12 बॉल आणि 30 ची गरज. षटकच्या कव्हरला बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक येईपर्यंत इथून 2 धावा होतील पूर्ण. इथून कदाचित प्रसादने आता धावा बनवायला सुरुवात केली, 11 बॉल आणि 28 ची गरज. सन्माननीय रामचंद्र सामगरे आणि त्याचबरोबर विनायकजी गवळी या दोन्ही पाहुण्यांना मी विनंती करतोय की आपण मंचावरती या, आपलं देखील हार्दिक स्वागत. चौथे षटक टाकतात दिनानाथ, चला जास्त वेळ आपण घेतात टीम.
ऑन साइडला फटका चांगला फील्डरसाठी मोठी चेस आहे गॅपमधून बॉल चालला दुसरा डप्पेकर बाउंड्रीच्या पलीकडे चौकार करानी नागेशी कराळे या दोन्ही पाहुण्यांना मी विनंती करतो आपण मंचावर या आपलं देखील स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून षटक क्रमांक चौथा दिनानाथ चौकाराला धावा यायला सुरुवात झाली आहे टीमची धावसंख्या 34 भरपूर चांगला बॉल आणि जलद गतीने गोलंदाजी केली जाते दिनानाथच्या माध्यमातून छोटासा रनअप भरपूर वेग खासियत आहे दिनानाथ या गोलंदाजाची टीमची धावसंख्या 34 धावा 34 लीडिंग एज यशांच्या पाठीमागे बॉल चालला बॉल थांबणार नाहीये जाईल सरळ ब्लॅक स्क्रीन वरती बॉल धडकतोय चार धावसंख्येसाठी महत्वाच्या आणि संघर्षाच्या चार धावा भोपाली टीमच्या खात्यामध्ये चौकार टीमची धावसंख्या 38 अजून 20 धावसंख्येची गरज येणार आहे 8 बॉल करायचे 20 धावा दिनानाथ महत्वाचे दोन चेंडू आता तो भरपूर चांगला बॉल आधीच खेळून बसले बॉल वरती टप्प्यावरती वेग कमी होता आणि त्याचा फायदा इथे दिनानाथला होत असताना 7 बॉल अजून करायच्यात 20 धावा येणारा चेंडू शिल्लक आहे 7 आणि धावा करायच्यात जिंकण्यासाठी भोपाली टीमला 20 ऑन साइडला फटका घेतला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आले झेल पकडली अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर आता करायच्या 20 धावा येणाऱ्या 6 बॉल मध्ये समीकरण आता अवघड झालंय येणारे 6 बॉल धावा करायच्या जिंकण्यासाठी 20 सहा बॉल मध्ये करायचे फक्त 4 फटके क्लिअर बॅट्समन अभिजितला सहा बॉल आणि 20 करायच्यात गोलंदाजी मार्क वरती अमर फुलरलेनचा बॉल होता व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये विकेट येतो नक्कीच मैदानाच्या बाहेर येईल 5 बॉल आणि करायचे 4 फटके क्लिअर बॅट्समन कुलदीपला 5 बॉल आणि करायचे 20 धावा करायचे होते 30 धावा त्यानंतर समीकरण पाहता जड होत गेलं 15 बॉल मध्ये प्रॉपर कॅल्क्युलेशनने जर क्रिकेट खेळला असं एक फटका क्लिअर करून लगेच दुसऱ्या बॉल वरती सिंगल डबल अशा प्रकारच्या तिसऱ्या ओव्हर मध्ये जरी 10 ते 15 धावा जरी आल्या असता तरी इथपर्यंत संघर्ष उरला नसता कदाचित भोपाली टीमने मॅच देखील जिंकली असती पण नक्कीच आपण जर पाहिलं प्रसादने फटके खेचले चौथ्या ओव्हर मध्ये
जास्ती उशीर झाला तिसऱ्या ओव्हर मध्ये फक्त दोनच धावा आल्या त्या कारणास्तव बॅकफुटला पाहायला मिळतो आपल्याला भोपाळी टीम पाच बॉल वीस ची गरज शरीरापासून दूर बॉल येतो निर्धाव चार बॉल आणि वीस अमर भरपूर चांगली गोलंदाजी त्याला फक्त तीन बॉल डॉट काढायचे होते दोन तर काढलेत अजून येणारे चार बॉल मध्ये त्याला एक डॉट टाकायचा आहे पुढे टाकल्या ऑन साइडला लीडिंग आहे क्षेत्ररक्षक जज करतात कॅच होते ड्रॉप एक तर केली कंप्लीट दुसरीसाठी निघालेत दुसरे देखील कंप्लीट माशा अजूनही संपलेलं नाहीये कारण तीन बॉल मध्ये कुलदीप मध्ये जी क्षमता आहे ती ताकद आहे तीन फटके क्लिअर करण्याची पण तो इथून सुरुवात करावी लागेल कुठल्या प्रकारचा प्रेशर न घेता कुठल्या प्रकारचं दडपण न घेता तीन बॉल मध्ये टोकावे लागतील तीन षटकार तीन बॉल करायच्यात अठरा फास्ट केला तीन बॉल आणि अठराची गरज अठरा करायची तीन बॉल मध्ये कोलारेवाडी टीम आपण आपली फिल्डिंग आहे तर नक्कीच तुम्ही तयारीमध्ये राहा ओथ विकेट भरपूर चांगला बॉल बॉल जरी डॉट येत नसला तरी सुद्धा इथून चांगला बॉल टाकला गोलंदाज सामर दोन बॉल आणि इथून सतराची गरज भरपूर चांगला अजून एक बॉल इथून भोपाळी टीमने नक्कीच सामना तर गमावला आहे शेवटचा बॉल इथून फक्त शिल्लक हॅलो शेवटचा बॉल आणि फक्त विजयापासून एक चेंडू दूर आहे चांगला बॉल होता हा देखील बॉल लॉंग ऑफला आलाय आणि पहिला उद्घाटनाचा सामना इथून संघर्ष तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिला भोपाळी विपक्षात पिंपळोली या दोन टीम मध्ये आणि मॅच इथून जिंकली पिंपळोली टीमने हार्ड लक भोपाळी टीम भरपूर चांगला संघर्ष राहिला परंतु जितका साजेसा खेळ होऊ शकला नाही शेवटच्या ओव्हर मध्ये भरपूर सबसे पहिले देखने के लिए हमारे चॅनल tenniscricket.in को सबस्क्राइब करे और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket